भाऊ सगळ्यांना स्थानबद्ध करणाऱ्यांचा धिक्कार असो, या हुकुमशाही सरकारचा धिक्कार असो. काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांना 10 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11:30 सुमारास धुळ्यातून ताब्यात घेत शिरपूर शहर पोलीस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साक्री दौऱ्यावर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर दुसाने मंडळाला दुष्काळग्रस्तांचा लाभ द्यावा व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी मैदान तयार करताना आदिवासी बांधवाची राहती झोपडी पडल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान त्यांना धुळ्यातून सकाळी ताब्यात घेत शिरपूर शहर पोलीस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आले. काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांना शिरपूर शहरात स्थानबद्ध केल्याने शहर पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांनी धाव घेतली. तसेच राज्य सरकारचा निषेध व्यक्त करत काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व कलमाडीचे सरपंच विजेंद्र झालसे यांनी अधिकची माहिती देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार्यकर्त्यांची भेट न घेऊ दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. माझा खानदेश न्यूज ब्युरो रिपोर्ट शिरपूर. विकास कामांच्या उद्घाटनाच्या संदर्भात साक्री तालुक्यात येत असताना विकास हा आदिवासींचं झोपडी पाडून विकासांचं उद्घाटन करण्याचा हेतू या सरकारचा जो होता, काल आदिवासी दिनानिमित्त आदिवासी झोपडी पाडून टाकली, आदिवासींना बेघर केलं, त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आमच्या भावना व्यक्त करत आहोत. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्यामभाऊ सनेर यांनी साक्री तालुक्यातील दुसाने सर्कलमधील 18 गावांना अनुदानापासून वंचित ठेवलं गेलं आहे. त्यांना अनुदानाचा लाभ मिळावा म्हणून प्रशासनाकडे विनंती केली होती की आम्हाला शेतकऱ्यांच्या भावना या मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदनाच्या माध्यमातून त्यांना द्यायच्या आहेत, आम्हाला मुख्यमंत्र्यांची वेळ द्या. परंतु या हुकुमशाही सरकारने, या हिटलर पद्धतीने हिटलरशाही राबवून आम्हाला मुख्यमंत्र्यांची भेटण्याची वेळ नाकारून श्यामभाऊ सनेर यांना 6:00 घरून अटक केलेली आहे. तरी आम्ही या भाजप सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. काल आदिवासी दिनानिमित्त आदिवासींचं झोपडी पाडून जो कार्यक्रम यांनी केला आहे त्याचा देखील आम्ही निषेध व्यक्त करतो. परंतु आम्हाला जर इकडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंभूंना इथं स्थानबद्ध जरी केलं असेल, आमचे अनेक पदाधिकारी, शेतकरी, आदिवासी बांधव हे साक्रीत दाखल झालेले आहेत. कुठल्याही क्षणाला आम्ही कितीही बंदोबस्त पोलिसांनी जर आम्हाला शांततेच्या मार्गाने निवेदन किंवा भेटू दिलं नाही, आम्ही आमचं आंदोलन हे आम्ही करणार आहोत. त्यात आम्ही ते आंदोलन मागे घेणार नाहीत. कुठे जिथं आम्हाला वेळ मिळेल, जिथं आम्हाला संधी मिळेल, तिथं आम्ही मुख्यमंत्र्यांना घेराव घातल्याशिवाय राहणार नाही, हे देखील आम्ही या ठिकाणी अधोरेखित करतो. म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे, शंभूंना स्थानबंद करून तुम्ही आदिवासींचा आवाज, शेतकऱ्यांचा आवाज थांबवू शकत नाही, बंद करू शकत नाही. म्हणून आम्ही प्रशासनाला पुन्हा विनंती करतो, आम्हाला 10 मिनटं तरी मुख्यमंत्री महोदय यांना भेटून शेतकऱ्यांच्या भावना, आदिवासींच्या भावना या मांडू द्याव्यात, या व्यक्त करू द्याव्यात अशी विनंती करतो. आणि या सरकारचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो.